ओम काळेश्वरी. आज आपला नरे गावामध्ये गेनबाईचा कार्यक्रम आहे आणि सर्वप्रथम आल्या स्वागत झालं, त्यानंतर मान लाटून झाला, त्यानंतर पाच पावली झाली, त्यानंतर परड्या भरून झालं, आता गोंधळाला सुरुवात झालेली आहे. आता सर्वप्रथम आपण शुद्धीकरण करून घेणार आहे. तर आज प्राचीताईंचा प्राचीताई कौतुके बोलणार ना यांचा कार्यक्रम आहे. तर सर्वांनी यूट्यूबच्या माध्यमातून कार्यक्रमाचा लाभ घ्या. तर सर्वप्रथम आपण आंघोळ करून वाऱ्याचं शुद्धीकरण करून घेणार आहे आणि वाऱ्याचं शुद्धीकरण झालं की त्यानंतर राशीचा कार्यक्रम आहे. आपली रास पहिली उचलली की नंतर आज या ठिकाणी भव्य असा होम लावलाय आणि नंतर इंगळाच्या पाच पराती डोक्यावर ओतणार आहे आणि बाकीचा निखारा पायाने तुडवणार आहे. त्या निखाऱ्या होमामध्ये फक्त गुरु आणि शिष्य आम्ही दोघं जाऊन तो होम सगळा शांत करणार आहे. तर सर्वांनी यूट्यूबच्या माध्यमातून आईसाहेबांचा भव्य दिव्य असा गेनमाळीचा कार्यक्रम काळूबाई आंबाबाई या देवीची गेनमाळ आहे आणि तसंच तिचं खंडोबाचं पण वार येतं. पण खंडोबाची ज्या स्त्रियांची महिलांची वारे येतात तर महिलांची गेनमाळ खंडोबाची करत नाही. हे असं धार्मिक विधी धार्मिक शास्त्रानुसार आहे की बायांची खंडोबाची गेनमाळ होत नाही. वारं आलं तरी फक्त खंडेरायाला त्या ठिकाणी मानपान द्यायचा असतो आणि काळूबाई आंबाबाईची या ठिकाणी आज गेनमाळ होणार आहे. काळूबाईच्या नावानं चांगले बरं तू पाठ इथं ठेव. तर आता इथं ठेव तशी असं ना. तर आता तर हातामध्ये दोन पानं सुपारी दिले आणि आता सगळं रिद्धीचं काम सिद्धीला जाण्यासाठी सर्व कामामध्ये सर्वप्रथम श्री गणेश असतो. त्यामुळं जे काय धार्मिक विधी असतात त्याच्यामध्ये सुपारीची पूजा केली म्हणजे गणरायाला आपण या ठिकाणी आमंत्रित करतो आणि सर्व कार्यक्रम व्यवस्थितरित्या होण्यासाठी आपण सुपारीचा त्या कार्यक्रमामध्ये महत्त्व असतं. आता उजवा पण पुढं ठेव. उजवा उजवा आता खाली ठेव. हे सगळं उचलून इकडे बरं इकडे शिपण इकडे घे पप्पा तिकडे घ्या. पुढं सर्व महिला मंडळ इकडे या असं या मागून मागून या. पान सुपारी उचलून तुमच्या हातात घ्या. त्यानंतर तू शिकया वाटत त्याला आडवं नका जाऊ. सर्वांनी पायातल्या चपल्या काढा. हा देवदेवाचा कार्यक्रम आहे. असलं चुकून आले असं इकडे दे बाळा आता तिकडे दे. थोडं पाणी होते आई राजा दे
काळूबाईची लवंगाची माळ आणि आंबाबाईची कवड्याची माळ ही राशीमध्ये ठेवायची आहे. तर आज या ठिकाणी राशीचा कार्यक्रम कशा पद्धतीने आहे हे सर्वांनी पाहायचं आहे. सर्वजण युट्यूबला इंस्टाला कार्यक्रम पाहत असतील, पण आज या ठिकाणी प्रत्यक्ष कार्यक्रम पाहायचा आहे. तर सर्व बाळा शांत बसायचे, आपला कार्यक्रम आहे ना. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी गुलाब पाणी टाकून ही जागा शुद्ध करून घेणार आहे, कारण बरेच जण येणं जाणं या ठिकाणी झाले, चपला घालून गेले. त्यामुळे आपण या ठिकाणी गुलाब पाणी शिंपडून जागा शुद्ध करणार आहे आणि त्यानंतर रास लपवणार आहे. इकडे त्या लोकांना शांत अमोल अमोल चल चल घ्या पिस घ्या थोडे इकडे वाढा. नाही म्हणून पण इकडे वाढतो
तीस हजार चप्पल काट पिशवी फाटली बघा पिशवी फाटली आज खाली कुंकू घे ते पिस पिसंग मोकळ करा ना पिशा मोकळ करा पप्पू लक्ष्मी मम्मा कडे लक्ष्मी थोडी तिकडं वळ तुरे का की तिकडं वळ ये पुढे हे तिकडं वळ हा इकडं वळ आता या ठिकाणी आपण सातान्याच्या राशीमध्ये आई साहेबांची तिकडं दिसते का बाळा प्राचीता येते दिसते का तुम्हाला आलीच तिकडं तर तिकडंच थांबा तिकडं पण लक्ष द्या तुम्ही उभे राहा ते पण बंधू आहेत ना तर या ठिकाणी सात ग्रह केलं सात पीस आहे तुम्ही एका ठिकाणी हात लावा आपण त्या ठिकाणी त्या आई साहेबांची माळ ठेवू आणि जर तिने उचलली राशीतली माळ तरच पुढे कार्यक्रम आपला होणार आहे जर राशीतली माळ उचलली नाही तर हा कार्यक्रम या ठिकाणी संपणार आहे जर ही माळ उचलली तरच तिच्या अंगात येणार वार आणि जर माळ उचलली नाही तर अंगात येणार वार जोरात बोलायचं जरा खाल्ल्यासारखं एकदम जोरात जर माळ उचलली तर अंगात येणार वार खरंय नाही उचलली तरी पण आमची श्रद्धा आहे आता जे नशिबात असेल ते तर काय टेन्शन घेऊ नका बस आता खाली नाही जरी माळ उचलली तरी टेन्शन घ्यायचं नाही सर्व कार्यक्रमाचा खर्च पप्पा देणार आहेत आता कॅश नाही कधी चेन वगैरे ठेवून जाईल आता सोन्याचे कर महाग झालेले खाली कुंकाच घे निरंजन खाली ठेव या ठिकाणी इथं आता आई साहेबांची ही लवंगाची माळ आपण ठेवण्यात ठेवले सर्वांनी शांत बसा शांत काय रे बाळा काय काय बाळा आदि माया शक्तीची आज या ठिकाणी सत्व परीक्षा आहे सर्वांनी कार्यक्रम पाहायचा आहे आणि शांत त्यांनी पहा आम्हाला माहिती नाही म्हणताय आमच्या भागात कार्यक्रम झाला पण नाही म्हणताय आणि बडबड तर करायला ऐकत नाही प्रत्येकाने आता हा एका एका पिसावर बसायचे कारण ते आम्हाला भरून न्यायचे आम्ही असं बोलायचं कार्यक्रम करतो पावसाळ्याचं धान्य साठवून ठेवतो होता व्यवस्थित होता तुम्हाला शेती आहे आम्हाला इकडे कुठं शेती आहे शहरामध्ये कुणाला न्या आता एवढे झाले ते मग तुम्हाला देऊ प्रत्येकाने ठेवायचंय इकडे कशा खाली पिसा खाली ठेवा पिसा खाली ठेवा आणि या ठिकाणी राशीतली माळ आणि प्रत्येकाने आपल्या पिसा खाली काहीतरी गुरुदक्षिणा गुरुला आपल्या सहकुशीने ठेवायचे गपचिपी ठेवलेलं काढा प्रत्येकाने नाही आणलं ग पैसे तसं काय नाही मी गळ्यातलं कानातलं पण घेतो पैसे नाही तर निघन ना मी असं गोळा केलंय मी काय नाही निघन मी काढून बरोबर आणि तुमचं सोपं किंवा जेवण काढता येईल
नको नको बा तुम्ही बोलायचं खाव. चला आता आणि ठेवा तुमच्या खुशी पिसाखाली ठेवायचं. चला साहेब लावा थोडं, थोडी जागा सोडा. आता मावशी उठा तुम्ही बसते. चला स्पर्श करायचा नाहीये. समय आहे का दोन समय तुला तरी सांग ना दोन तो असं समय आणा समय आहे माहीत आहे जगून आता एक सगळ्यांना सगळ्यांना वाती पण आणा. काय आलंय जरा गडबड झाल्या गत झाले त्यांनी कधी हे कार्यक्रम पाहिलेला नाही आणि त्यामुळे गोंधळ उडलाय. तिथूनच हळदी कुंकू व्हायचंय, देवीला पाया पडायचंय आई साहेबांना. कार्यक्रम नाही काय देख आता माझ्या पाया पड. आणि तिथूनच सगळ्यांच्या पायावर तशीच बस खाली आणि तिथूनच सगळ्यांच्या पायावर राहू मी खाली का तुमचं काम तुम्हीच जाणार माझं काम नाही जाणार. पदर बेदर खवायचाय. चला आई राजाऊन हे नावाची गर्जना
चला सर्वांनी टाळ्या वाजवा. आई परीक्षा आलेली तुझी या ठिकाणी माया उचललेली आहे टाळ्या. त्या ठिकाणी आई मांढरची काळीबाई कोल्या झाडाला आग लावणारी बाब चेड्या गोट्याची मालकीन ही मांढरची काळूबाई. आज ही काळूबाईची ही लवंगाची माळ या ठिकाणी उचलली आणि आता आपल्याला आदिमाया शक्ती ही तुळजापूरची आई साडेतीन शक्तीपीठातली आदिमाया आदिशक्ती जिने छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी भवानी तलवार दिली आणि आज त्यामुळं सर्वजण आपण आनंदाने जगत आहे. अशी ही तुळजापूरची आई साऱ्या महाराष्ट्राचं नाही तर आपल्या भारताचं कुलदैवत कुलस्वामीनी. तर तिची कवड्याची माळ आई कुणाकडे आहे ती शोध आता आणि डोळे उडे करून नावाची गर्जना करून माळ माझ्याकडे आणून दे. चला देऊ बाबा शांत करायला अशा पद्धतीने बाळादर सगळ्यांना पेढे भाग चला अरे काढा पिछली माझी बांगडी बांगडी.